एक हार्ड हिटर फलंदाज, आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. त्याच्यासमोर एक अष्टपैलू खेळाडू सागर कापडे मात्र गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने, चेंडू आता सीमारेषेबाहेर, निश्चितच ज्याच्यासाठी कँडी ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर त्याने दाखवून दिले सागर कापडी सारख्या गोलंदाजावर प्रहार आणि पहिल्या चेंडूवर षटकार. निश्चितच वैयक्तिक आणि सांघिक खातं खुलतोय. कँडी 6 या धावेने. पुन्हा एकदा एक मोठा फटका, चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक योग्य यश आणि निश्चितच सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला सागर कापडी याच कडून. निश्चितच मी बोललो होतो सागर कापडी एक टेनिस क्रिकेट जगतातील एक नावाजलेला गोलंदाज. सुंदर कमबॅक कँडीला मात्र बाद करण्यात यश आले. निश्चित पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, तदनंतर मात्र सागरने कमबॅक केलं. नवीन फलंदाज येतोय मैदानात योगेश. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, फटका मात्र फसला होता. निश्चितच थोडीशी फंबलिंग होते इथे, त्याचाच फायदा फलंदाजांनी 2 धावा चोरून काढल्यात. धावसंख्या मात्र 2 घर पुढे जाते, धावसंख्या होती 8. अजून या षटकातील येणारे 3 चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. मात्र शतरक्षकांची काही साथ लाभत नाही सागर याला. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू, चेंडू आता स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर, लॉंग लेगच्या दिशेने बालियाच्या बॅट मधून निघलेला पहिला षटकार. निश्चितच या इनिंग मधील दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो बाली याच्या फलंदाजी मधून. धावसंख्या 6 घर मात्र पुढे जाते, धावसंख्या होते 14. अजूनही बाली याच्या षटकातील येणारे 2 सागर याच्या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. काल मात्र बालीने निराश केलं होतं आपल्या संघाटी, आता मात्र आक्रमक पवित्रा धारण केलाय. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू, शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र इथे फसत. एक निर्धाव चेंडीची सांगत होते सागर कापडे याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. येणारी अजून एक षटक असेल या षटकातील. पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय. निश्चितच इंटरनॅशनल रूलच्या नियमानुसार हँडलिंग द बॉल या नियमानुसार फलंदाज निश्चितच बाद गृहीत धरला जातो. निश्चितच फलंदाजाने जर चेंडू हाताळला तर इंटरनॅशनलच्या नियमानुसार फलंदाज बाद गृहीत धरला जातो. दुसरा आदरा मात्र वस्तू इथे बालियाच्या रूपामध्ये युवराज स्टार संघाला. निश्चितच स्वतःहून आत्महत्या केली की काय बालीने असे त्याला वाटत असेल, परंतु सुंदर गोलंदाजी सागरच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय योगेश. आणि पहिल्या षटकामध्ये निश्चितच 2 षटकार लगावले गेले सागर कापडी याला, परंतु 2 मोठे गडी बाद करण्यात यश आले. पहिला कँडी, तदनंतर मात्र बाली आत्महत्या करतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली एक षटकाच्या समाप्तीनंतर 14. स्ट्राईकला नौका फलंदाज असेल योगेश डिंगोरे, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहताय अमोल थोरात. पहिला
चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण होते शैलेशच्या माध्यमातून, सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले. पुन्हा एकदा स्लो ओव्हर वन चेंडू, गती मात्र योगेशला ओळखता आली नाही. निश्चितच बाईच्या निश्चितच बॅटची काढा घेऊन चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये, गतीमध्ये निश्चित इथे परिवर्तन केलं होतं परंतु गती योगेशला ओळखता आली नाही. चेंडू मात्र एक धाव देऊन गेला, धावसंख्या आली 17, माफ करा धावसंख्या 15 होती आणि या षटकारा नंतर धावसंख्या होती 21. निश्चित अमोल थोरात वैयक्तिक खातं खोलतोय 6 या धावेने, दोन चेंडू मात्र सुंदर हाताळले होते योगेश याने, मात्र खूपच शॉर्ट पद्धतीचा चेंडू मात्र अमोल थोरात यांनी भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. धावसंख्या होती 21. सुंदर कमबॅक करतो योगेश, एक निर्धाव चेंडू जी सांगत होते, धावसंख्या मात्र स्थिर होते 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. निश्चितच कव्हरच्या डोक्यावरून फटका चेंडू टोलावण्याचा प्रयत्न अमोल्याचा, परंतु सुंदर कमबॅक योगेश, निश्चितच एक षटकार खाल्ला परंतु 5 चेंडू मध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. इनर एज लागते बॅटची काढा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, निश्चित षटकाचे सांगत होते. एक षटकारानिशी धाव संख्या मात्र 8 खर्च केली योगेशाने. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22. निश्चितच सुजय भगत ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते, सुजय म्हात्रे आतुरतेने ज्यांची वाट पाहत होते, कैलास वांडे मात्र इथे आले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 22. निश्चितच स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत सुहास केंबारी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सुहास केंबारी, स्वतः संघाचे संघ मालक, कर्णधार, करते धरते आणि सर्वे सर्वा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र येथे फसलाय, परंतु निश्चितच चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. अमोल थोरातला मात्र इथे निश्चितच जीवदान मिळते. दोन चेंडू मात्र धावा धावून पूर्ण करतायत इथे दोन्ही फलंदाज योगेश डिंगोरे आणि अमोल थोरात. निश्चितच संधी प्राप्त करून दिली होती सुहास केंबर याने अमोल थोरात याला बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाला झेल मात्र जज करता आला नाही. तदनंतर पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्रिफळाची धोतोय फलंदाज अमोल थोरात. स्लोवर यॉर्कर चेंडू, गती मात्र ओळखता आली नाही अमोल याला. पहिल्या चेंडूवर निश्चितच सुहास केंबर याने संधी प्राप्त करून दिली होती क्षेत्ररक्षकांसाठी, परंतु क्षेत्ररक्षकाला झेल काही जज करता आला नाही. परंतु तदनंतर पुढील चेंडूवर अमोल थोरात याला बाद करण्यात यश आलं.
स्वतः संघाचे संघ मालक कर्णधार सर्वे सर्वा सुहास केंबारी नवीन फलंदाज येत आहेत. एका बाजूला आपल्याला आता झुंज पाहायला मिळेल दोन्ही संघाचे संघ मालक कर्णधार आणि सर्वे सर्वा, तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सर्वे सर्वा. राजारामजी वळवी येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 24 या आकड्यावर. तीन गाड्यांच्या मोबदल्यात कॅन्डी बाली आणि अमोल थोरात. सुंदर फटका मिडॉनच्या दिशेने, एक धाव निश्चितच मिळेल. षटकातील तीन चेंडू शिल्लक असतील. सुंदर गोलंदाजी करतात आतापर्यंत सुहास केंबारी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काळा लावून चेंडू होतोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या एक घरपुढे सरकतीय 26. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. सुहास केंबारी यांच्या माध्यमातून निश्चितच चार चेंडू हाताळले, एक गडी बाद केला आणि चार धावा दिल्यात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू जी सांगत होती, धावसंख्या स्थिर होतीये 26 या आकड्यावर. अजून या षटकातील येणारा एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, गती ओळखताना राजा राम यांना. षटक संपते तिसरं, धावसंख्या होते 3 षटका अखेरीस. कॅन्डी बाली आणि अमोल थोरात यांच्या स्वरूपात 26 धाव. सुंदर चेंडू, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण होते तेथे निश्चितच. निर्धाव चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा एक लेग कटर पद्धतीचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. निश्चितच पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये लेग कटर, ऑफ कटर, फास्टर वन, भरपूर प्रकारचे चेंडू आपल्याला सागरीच्या माध्यमातून नेहमीच पाहावयास मिळतात. कारण एक क्वालिटी ज्या गोलंदाजामध्ये आहे तो गोलंदाज पहा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक निर्धाव चेंडू जे सांगत होते. पुन्हा एकदा सुंदर षटक हाताळतोय आता मात्र सागर कापडी. निश्चितच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धाव खर्च केल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय सागर. चार चेंडू हाताळले आतापर्यंत, एक धाव खर्च केलीये. युवराज स्टार संघाची धावसंख्या मात्र स्थिर होते 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क होते. चेंडू आता सीमारेषेबाहेर. निश्चितच राजेश वळवी यांना आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. निश्चितच भरपूर चेंडूंचा सामना करत असताना कुठेतरी अडखळत होते राजाराम, परंतु आता मात्र एक सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने राजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निश्चितच चार धावा लगावल्या त्यांनी सागर कापडे याच्या गोलंदाजीवर. धावसंख्या मात्र येऊन पोचली होती 31. अजून या षटकातील येणारा एक चेंडू शिल्लक असेल.
पुन्हा एकदा एक लेग कटर चेंडू, परंतु चेंडू थोडस जास्त वळण घेतोय. पंच निरंजन सावंत आपल्याला स्वैर घोषित करताना एक अवांतर धावीने धावसंख्येत भर होती आहे. धावसंख्या 32. पुन्हा एक ऑफ कटर पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आता सीमारेषेबाहेर, 4 धावांसाठी. धावसंख्या होती 36. निश्चितच पहिल्या षटकामध्ये देखील सुंदर गोलंदाजी केली होती सागरने, मात्र क्षेत्ररक्षकांची काही साथ नव्हती लाभली त्याला. या षटकामध्ये देखील तेच पाहायला मिळालं आपल्याला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होतीये 36. पुन्हा एकदा संघाचे सर्वे सर्वा सुहास केंबारी गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक दुसरा आणि संघाने 5वं षटक घेऊन येत आहे. निश्चितच पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करून 4 धावा खर्च केले होते सुहास यांनी, अप्रतिम षटक हाताळलं होतं. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुहास केंभारी यांना. सुंदर चेंडू, तेवढाच मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो सागर कापडी, मात्र थोडासा फंबल होतोय, झेल इथे सुटतोय आणि निश्चितच त्याचा फायदा म्हणजे फलंदाजांनी पळून काढलेल्या 2 धावा. निश्चितच मागील षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर सुहास केंभारी यांनी अमोल थोरात यांना बाद करण्याची संधी मिळवून दिली होती क्षेत्ररक्षकांना, परंतु क्षेत्ररक्षकांना झेल काही जज करता आला नव्हता. तदनंतर त्यांनी त्रिफळा चित्त केलं अमोल थोरात यांना. तदनंतर पुढील चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग बाईकच्या स्वरूपात. निश्चितच डिक्लर झोन मध्ये जाऊन एक धाव मिळते. धावसंख्या मात्र या बाईकच्या स्वरूपामध्ये पुढे जाते. धावसंख्या होती 39. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते सुहास केंभारी यांच्या माध्यमातून. मोठे फटके खेळून देत नाही. निश्चितच सागर कापडीसारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवला होता, परंतु सुहास केंभारी यांनी युवराज स्टार संघाचे. आता मात्र मोठा फटका खेळला गेलाय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तेथे हजर आणि आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. योगेश डिंगोरेला मात्र परतावा लागेल. निश्चितच योगेश याने काल केलेली अफलातून फलंदाजी, मी सांगू शकतो प्रेक्षकांना की त्या फलंदाजीच्या जोरावर काल युवराज स्टार संघाने निश्चितच एक माफक अशी धावसंख्या उभी केली होती. शेवटच्या षटकामध्ये त्याने लगावलेले ते 3 षटकार. नवीन फलंदाज येतोय रोशन शेरे, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, क्लास आहे, सातत्याने जो फलंदाज वेताळ स्पोर्ट्स संघाकडून आपण खेळताना पाहतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बसतोय. वारंवार इथे सुंदर गोलंदाजी केली जाते सुहास केंभारी यांच्या माध्यमातून. मोठे फटके खेळून देत नाही. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आणि मागील षटकामध्ये देखील 6 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केले आणि 1 गडी बाद केला. सुंदर गोलंदाजी सुहास केंभारी यांच्या माध्यमातून. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली तू तू मे मे इथे. निश्चितच चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. राजाराम वळवे यांना निश्चितच जीवनदान मिळतोय इथे. धावसंख्या होते 40. येणार शेवटचं षटक आणि स्ट्राईकला आता मात्र रोशन चरे हार्ड हिटर फलंदाज. नितीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू तेवढ्याच सुंदरित्या खोदून काढला, परंतु नसीयत म्हणजे एक डॉट बॉल. षटक संपते 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर युवराज स्टार संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 40. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन येतोय हरेश मिरकुटे. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. एसटी रक्षक सुहास केंभारी आपलं काम चोख बजावत आहेत. एक निर्धाव चेंडू जी सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी, ज्या प्रकारे फलंदाजी मध्ये हरेश मिरकुड्याचा दबदबा राहिला नाही, परंतु सुंदर अशी गोलंदाजी करून मात्र आपलं स्थान कायम ठेवले चेंडूवाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सागर कापडी चुकी करतोय. 2 झेल मात्र सागर याच्या माध्यमातून सोडण्यात आले. त्याच दिशेने
एक सुहास केंबर यांच्या षटकामध्ये आणि एक मात्र आता हरेश मिरकुडेच्या षटकामध्ये निश्चितच दोन धावा मिळतात राजेश वळवी यांना आणि त्यांच्या संघाला. धावसंख्या होती 42. सुंदर गोलंदाजी हरेश देखील करतोय, मोठे फटके खेळून देत नाही. युवा स्टार संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू एक निर्धाव चेंडू जी सांगता होती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, तीच नसीहत, निर्धाव चेंडू हरेश मिरकुटेने फलंदाजीमध्ये मात्र त्याला कमाल करता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हरेश याच्याकडून. सुंदर चेंडू, सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तेथे हजार, निश्चितच एकच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती 43. या षटकातील येणारा एक चेंडू शिल्लक असेल. निश्चितच सुंदर चेंडू, षटक संपते 6. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43 आणि 44 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं गेलं ते आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघासमोर. धावसंख्या आली 43 आणि 44 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं ते आर्यन स्पोर्ट्स संघासमोर. निश्चितच सुहास केंबर यांचं कौतुक करावं लागेल, दोन षटक हाताळले, 8 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजी, त्यानंतर हरेश मिरकुटे 1 षटक हाताळलं, निश्चितच 3 धावा दिल्या, त्यामधील 2 धावा निश्चितच झेल सोडल्या म्हणजे फलंदाजी सुंदर झाली. निश्चितच बाली याने एक षटकार लगावला, अमोल थोरात याने एक षटकार लगावला, कॅन्डी याने एक षटकार लगावला, परंतु मागील फलंदाजांना मोठी धाव संख्या उभारण्यात काही यश आलं नाही. परंतु युवराज स्टार संघाकडे सुद्धा गोलंदाजीचा भरणा आहे, भरपूर निश्चितच डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा देखील आणि आर्यन स्पोर्ट्स संघाकडे सुद्धा असे चांगले फलंदाज आहेत. निश्चित सामना रंगतदार होईल. निश्चितच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं युवराज स्टार संघ फलंदाजी करत असताना 43 धावा कुठून काढल्या 6 षटकामध्ये आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र आर्यन स्पोर्ट्स संघासमोर. निश्चितच फलंदाज सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात, हरेश मिरकुटे
आणि सागर कापडी मुरबाड टेनिस क्रिकेट जगतातील दोन होतकरू आणि मोठे खेळाडू ज्यांना आपण क्रीज वर बघतोय. भरपूर क्रिकेट खेळले, खेळवलं, गाजवलं असे दोन्ही खेळाडू हरीश आणि सागर. निश्चितच 44 धावांचं आव्हान असेल, डिपेंड करू शकतील का याचा मात्र इथे प्रयत्न दोन्ही संघांकडून असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय विनोद भाकरे उर्फ बाली. राईटम राऊंडने पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार. राईटम राऊंड विकेट, स्ट्राईकला फलंदाज असेल हरेश मिरकुटे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर कापडी. पहिला चेंडू ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करून बॅटचे काढा लागून चेंडू आता स्लीप मधून डिक्लेअर झोन मध्ये. वैयक्तिक खातं खोलतोय हरेश एक धावेने. संघाची धाव संघाचं देखील श्री गणेश होतोय इथे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडूला मात्र सन्मान दिलाय सागर कापडे याने. सुंदर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक निर्भाव चेंडू ही सांगतो निश्चितच रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाजाची शैली ओळखली बाली याने. गतीमध्ये निश्चित परिवर्तन केलं. एक निर्धाव चेंडूची सांगता आली. धावसंख्या मात्र 2 वर स्थिरवलेली. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक. निश्चितच हरेश मिरकुट्याला लय सापडत नाहीये. पुन्हा एक लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, चेंडू फिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू आता सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी निश्चित आपण हरेश याला जास्त वेळ थांबू शकत नाही. निश्चितच एक चौकार लागावला मग बाली याला. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. निश्चित मोठे फटके खेळून दिले नाहीयेत हरेश याला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तेवढा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. रोशन शेरे तेथे सुंदर क्षेत्ररक्षण करते परंतु चेंडू फेकी मात्र गचा होते आणि निश्चितच त्याचा फायदा 2 धावा पडून पूर्ण होत आहे. तर षटक संपते पहिल्या 1 षटकाच्या अखेरीस आर्यन स्पोर्ट्स संघाची धाव संख्येवरून पोहोचली ती बिनगडी बाद 8. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येते योगेश डिंगोरे. राईट आर्म ओव्हर द विकेट म्हणजेच उजव्या हाताचा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार. स्ट्राईकला सागर कापडी. सोसाट्याचा वारा. 44 रन चेस करायचे. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बालियाच्या माध्यमातून. तदनंतर मात्र योगेश
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. निश्चितच पहिला धक्का बसतोय आर्यन स्पोर्ट्स संघाला. सुंदर गोलंदाजी योगेश, निश्चितच एक अष्टपैलू कामगिरी योगेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सागर कापडीला मात्र परतावं लागते. निश्चितच एक निराशाजनक कामगिरी सागर कापडीच्या माध्यमातून. मागील सामन्यामध्ये देखील सागर याला मोठी खेळी खेळता आली नाही, तदनंतर या सामन्यामध्ये मात्र एका धावेवरती आउट होते. योगेश मात्र सुंदर गोलंदाजी करतोय, ज्याची गरज युवराज स्टार संघाला आहे. ज्या गोलंदाजी त्याच प्रकारची गोलंदाजी योगेश याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय मैदानात योगेश. सुंदर फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर आणि योगेशाने वैयक्तिक 4 या धावेने आपलं खातं खोललंय. धावसंख्यावरून पोचली ती 12. निश्चितच पहिल्या चेंडूवर सागर कापडियाला बाद करण्यात यश आलं योगेशाला. तदनंतर मात्र योगेश यांनी पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार लावलाय योगेशाला. आता मात्र समीकरण मात्र इथे पाहायला मिळते आपल्याला. एकाच राशीची दोन्ही माणसं, स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला देखील योगेश, पण कुठल्या योगेश सरस ठरतोय. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक मात्र इथे चेंज होईल. एका धावेने धावसंख्या होती 13. अजून या षटकातील येणार 3 चेंडू शिल्लक असतील. सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत योगेश. 3 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा खर्च करून सागर कापडीला मात्र बाद करण्यात यश आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये. अजून या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. निश्चितच सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे बालियाच्या माध्यमातून. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येवरून पोहोचली ती 15. अजूनही 29 धावांची गरज असेल. या षटकातील येणारा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 15. 1 गाड्याच्या मोबदल्यात.
वरती पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमोल थोरात, स्ट्राईक रेंडला फलंदाज योगेश वैटिका 5 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या आली 15, अजून 29 धाव्यांची गरज असेल 24 चेंडू मध्ये. सुंदर चेंडू, फलंदाजाला चेंडू काही समजला नाही, निर्धाव चेंडू सांगता होते अमोल थोरात त्याच्या माध्यमातून. पुन्हा दॅग स्लोवर चेंडू, सन्मान दिला चेंडूला, निश्चितच कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. बालियाचं इथं सुंदर क्षेत्ररक्षण होते, एकच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होते 16. रिवर्सिपचा फटका, सेंड ऑफ द वन बॉल, सीमारेच्या बाहेर सुंदर फटका पाहायला मिळतो हरेश मिरकुटे यांच्या माध्यमातून. धावसंख्या होते 20, अजूनही 24 धावांची गरज असेल या षटकातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढ्या सुंदररित्या खोदून काढला चेंडू. रोशन शेरे तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करते, निश्चितच सुंदर चेंडू फेकी. सुंदर चेंडू, फसवा चेंडू, योगेशला मात्र चेंडू काही समजत नाही. सुंदर गोलंदाजी करतोय अमोल. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फसवा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. षटक संपते, तिसरं, धावसंख्या होतीये 22, अजून 18 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. जिंकण्याने 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आर्यन स्पोर्ट्स टेमरे संघाला. बाद होतो योगेश, दुसरा गडी बाद होतोय अरे स्पोर्ट संघाचा. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज अरे स्पोर्ट संघाला. दिव्या स्पोर्ट्स आणि ओम साई दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. सुंदर फटका मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक योगेश डिंगरे तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितच 3 धावा चालू आपल्या संघासाठी.
सुंदर गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडूची सांगत होते धावसंख्या स्थिरावलेली 24, अजून 14 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. निश्चितच रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, एकच धाव मिळते या चेंडूवरती. निश्चितच सुंदर गोलंदाजी करतोय बाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळून एक गडी बाद करत 3 धावा दिल्यात. निश्चितच सामन्यामध्ये एक रोमांच आणलाय बाली याने. षटकातील शेवटचा चेंडू, निश्चितच एक ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू जे सांगतो ते षटक संपते 14, 4 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 25. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज असेल आर्यन स्पोर्ट्स संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमोल थोरात, ज्याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली, 7 धावा खर्च केल्या. सुंदर चेंडू, पहिलाच एक लेग ब्रेक चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सुहास केंभारीला काही कळला नाही. यशरक्षक कॅन्डी मात्र आपलं काम चोख बजावतो. एक निर्धाव चेंडू जे सांगत होते, पुन्हा एकदा एक ऑफब्रेक चेंडू, निश्चितच एक फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अमोल थोरात याच्या माध्यमातून. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल, 10 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज हरेश, ज्याला मात्र सूर गवसत नाहीये, कारण युवराज स्टार संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या एक घर पुढे सरकती, धावसंख्या होती 27. पुन्हा एकदा युवा सेफचा फटका सुपर कव्हरच्या दिशेने, चेंडू तो वन बाउंस सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या होती 31, अजूनही 13 धावांची गरज असेल येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. आठ चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, क्षेत्रक्षक तिथे मात्र चुकी करतोय. चेंडू आता कार्पेटच्या माध्यमातून पॉइंटच्या लगत सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या होती 35, अजूनही 7 चेंडू येणारे धावा असतील मात्र 9. सुंदर गोलंदाजी केली अमोल याने, पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर मात्र हरेश मिरकुटेने सलग 2 चेंडूंवर 2 रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चौकार लगावले. येणारा 1 चेंडू, धावा पाहिजे असतील 9. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, राजेश वळवे तिथे मात्र चुकी करतोय.
हरेश बरकुटे याचा झेल सोडलाय, निश्चितच हरेश याला जीवदान दिलंय. षटक संपतो, पाचवं धाव संख्या होती 35, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सामना थोड़ी चालू कराए. युवराज स्टार संघाला विनंती असेल, पंचांना देखील विनंती असेल की सामना त्वरित चालू करायचा. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. तर गोलंदाजी वाकडे आपण पाहतोय कॅन्डी याला. राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार गोलंदाज कॅन्डी. स्ट्राईकला मात्र सुहास केंबर, नॉन स्ट्राईकला हरेश मिरकुटे ज्याचा मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजाराम मोळवी यांनी झेल सोडला. निश्चितच येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. निश्चितच एक रोमांचकारी सामना पाहायला मिळेल आपल्याला. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक शोमित तेथे सुंदर क्षेत्ररक्षण करतो. सुंदर चेंडू फेकी, समीकरण पुन्हा एकदा बदलते. 5 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला आता मात्र हरेश मिरकुटे. अभिजित सावंत कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. रिव्हर्सिपचा फटका पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक तेथे हजर. निश्चितच 2 धावांचा प्रयत्न असेल का, परंतु चित्त्याच्या चपळाईने हरेश मिरकुटे म्हणला का चित्ता. निश्चितच 2 धावा पळून पूर्ण गेलेत. चार चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. समीकरण सातत्याने बदलते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कॅन्डीच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा एक रिव्हर्सचा फटका, चेंडू आता वन बाउन सीमारेषेबाहेर. 4 धावा. निश्चितच हरेश मिरकुटेने सावरले संघाला. सलामीला आलेला हा फलंदाज सातत्याने रिव्हर्स फटक्यांच्या माध्यमातून धावा जमवण्यात यश आलं त्याला. निश्चितच 4 चौकार लगावले त्याने रिव्हर्सच्या माध्यमातून. त्याने आपल्या खेळीमध्ये 4 चौकार लगावल्याने 4ही चौकार जे आहेत ते रिव्हर्सच्या माध्यमातून लगावले गेले. निश्चितच येणारे 2 चेंडू आणि इंग्लंडची 2 धावांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षक तेथे हजर. पुन्हा एकदा फंबल होते एका चारचा. क्षेत्ररक्षक चेंडू होते सीमारेषेबाहेर. आर्यन स्पोर्ट्स टेमरे संघ विजयी होतोय. अभिजित सावंत कुठे असाल तर इथे समाज लोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.